परभणीमध्ये ओबीसींचं आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावं यासाठी जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींचं आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावं, एक महिन्याच्या इम्पिरिकल डाटा न्यायालयात सादर करावा या मागण्यांसाठी शहरातील गोदावरी नदी पात्रात ओबीसी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन पुकारलं होतं. मी लवकरात लवकर इम्पेरिकल डाटा सादर नाही केला तो करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला आवश्यक ती शक्ती नाही दिली आणि अवघ्या एक महिन्याच्या आत हा इम्पेरिकल डाटा जर सर्वोच्च न्यायालयात सादर नाही केला तर गावागावात अशा पद्धतीचं जलसमाधी आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा इशारा देण्यासाठी आज गंगाखेड ओबीसी एल्गार परिषदेनं हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जलसमाधी आंदोलन केलं आहे. अन्सारी मुस्तफा, एसबीएन मराठी, परभणी.